अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून फत्तेपूर गावामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल मराठा समाजाच्या वतीने फत्तेपूर बंदचे आवाहन काल करण्यात आले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत फत्तेपूर वासियांनी आज कडकडीत बंद पाळला। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद काकासाहेब शिंदे यांना या प्रसंगी आंदोलकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। सकल मराठा समाजातील हजारो युवक या फत्तेपूर बंदसाठी शांततेत आवाहन करताना दिसत होते, त्यामुळे फत्तेपूर बंद 100% यशस्वी झाला आहे। जय भवानी, जय शिवाजी। अरे कोण मंत्र देत नाही, कोण मंत्र देत नाही, सर्व जाती धर्मातील लोक आणि संभाजी ब्रिगेड तसेच मराठा समाजातील तरुण आणि यांनी काढलेली आज सकल मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काढलेली रॅली, तसेच 2-4 दिवसापूर्वी काकासाहेब शिंदे यांनी पैठण येथे कायगाव येथे जी आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेली आहे त्यांच्या श्रद्धांजलीसाठी आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत। तरी आज दिनांक 26 जुलै या दिवशी आपण सर्व फत्तेपूर शहर बंद करण्याचे ठरवलेले आहे। तरी सर्व व्यापारी वर्ग तसेच दुकानदार तसेच आपले जे भाऊ वगैरे असतील त्यांना नम्र विनंती आहे की सकल समाजासाठी त्यांनी सहकार्य करायचं आहे आणि आपले योगदान द्यायचे आहे। तसेच आपण गेली 3 वर्ष झाले पाहत आहोत की जे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजांचं शोषण करत आहे, एक प्रकार शोषणच बनावं लागेल त्याला, कारण मराठे शांत नाही आहे। शांततेत त्यांनी 58 वर्ष काढलेले। शासनाला असं वाटलं की व मराठा समाजाकडून काही होत नाही आहे, पण त्यांनी ते असं गृहित न धरता मराठा समाज आता पेटून उठलेला आहे आणि यासाठी शासनाने त्वरित तो निर्णय घ्यावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं हे आमच्या सकल मराठा समाजाकडून मागणी आहे आणि ही रास्त मागणी आहे। याच्याविषयी गावोगावी तालुका लेवल त्याच्यानंतर जिल्हास्तरीय महाराष्ट्र आपलं पेटून उठलेलं आहे। मला एकच सांगायचं आपल्या जवानांना तरुणांना की त्यांनी आपल्या मराठा समाजाच्या जे आरक्षणासाठी मोर्चे चालू आहे, आंदोलन चालू आहे, याला कोणतंही गालबोट न लावता शांततेत असा मोर्चा पार पाडावा अशी मला माझी नम्र विनंती आहे। त्याच्यानंतर कालच्या दिवशी आपल्या कन्नड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, शिवसेनेचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव साहेब यांनी मराठा समाजासाठी त्यांच्या मागणीसाठी आपला नैतिक अधिकार म्हणून त्यांच्या पदाचा तेथे राजीनामा दिलेला आहे। त्याच्यानंतर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर वैजापूर मतदारसंघाचे ते आमदार होते राष्ट्रवादीचे, त्यांनी सुद्धा कालच्या दिवशी आपल्या पदाचा तेथे राजीनामा दिलेला आहे। या दोघा आमदारांचे मी सकल मराठा समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। मित्रांनो, परवा तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन गेल्या 1993 पासून चालू आहे, परंतु त्याची प्रक्रिया पार करता करता 1900 2014 साल निघालं आणि 14 सालानंतर ज्या वेळेला
फडणवीस सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं त्यावेळेला त्यांनी निवेदन दिलं, अगोदर आश्वासन दिलं आणि आपल्याला आश्वासित केलं की मी गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला आरक्षण देतो. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या आल्या आल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असं त्यांनी त्या ठिकाणी मनोमत व्यक्त केलं आणि सांगितलं. तसंच मुस्लिम समाजाला 5% आरक्षणाची जी मागणी आहे ती पण मी पूर्ण करतो असं त्यांनी आपलं आश्वासन दिलं आणि निवडणुका जिंकल्या. निवडणुका जिंकून मित्राव विराजमान झाले, सरकार स्थापन केलं. परंतु आता गेले 2-3 वर्ष 4 वर्ष झाले, परंतु या मागण्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. म्हणून सर्वात प्रथम या शासनाचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं धिक्कार करतो. या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी होती की फडणवीस सरकारला जेव्हा सांगण्यात आलं, विचारण्यात आलं की आमच्या आंदोलनाचं काय झालं, आम्ही शांततेनं महाराष्ट्रामध्ये 58 वर्ष वाढले, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, एवढंच नाही तर कोणत्या कोपऱ्यावर घाणसुद्धा पडले, तीसुद्धा वेचून टाकली, अशा पद्धतीनं मोर्चे निघाल्यानंतर आमचा विचार का केला जात नाही असं जेव्हा त्यांनी विचारणा केली त्यावेळेला त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलं. मित्रांनो, परवाच्या दिवशी जेव्हा त्यांना पंढरपूरला अटकाव करण्यात आला, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची पूजा त्यांना नाकारण्यात आली, त्यावेळेला त्यांनी काही शब्द वापरले, अपशब्द म्हणणार नाही मी त्यांना, परंतु त्यांनी हा शब्द वापरायला नको पाहिजे होते. त्या ठिकाणी म्हणे या मराठा मंडळाच्या लोकांनी साप सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणे साप सोडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि साप सोडून समस्त वारकऱ्यांना चंग्राचंग्री होणार आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं की हे मराठा समाजाचे काही लोक वारकरी म्हणून त्या ठिकाणी घुसलेले आहेत आणि हे आंदोलन करणार आहेत, दावडो करणार आहेत, चंग्राचंग्री करणार आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी निवेदन केलं. या दोन्ही वाक्यांबद्दल मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. यासाठी मराठा समाज आपलं शांततेत आंदोलन करत आहेत. या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आणि काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठा समाज हा पहिल्यापासून कष्टाळू समाज आहे आणि सर्वात आज महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर मूळ व्यवसायांचा शेती असून आणि मजुरी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे अशी मी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शहराच्या विनंती करतो आणि ह्या मोर्चाला माझा पाठिंबा आहे. स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पणासाठी तसेच मराठा आंदोलनासाठी मत मानतो या ठिकाणी. आजचा हा जो मोर्चा आहे हा केवळ मराठा समाजाचा मोर्चा असून या ठिकाणी सर्व धर्मियांचा आपल्या या समाज आपल्या आंदोलनाला पाठिंबा आहे. सर्वांना अगोदर सूचित करावं, सर्व समाजाचे समाज बांधव सर्व धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे सर्वांचा पाठिंबा आपल्या या मागणीला आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असलेले 35-40% असलेला मराठा समाज आणि यांची आरक्षणाची असलेली मागणी ही जास्त आहे. तर शासनाने त्यांच्या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा आणि या आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा. त्याचबरोबर काकासाहेब शिंदे यांनी या आंदोलनासाठी जो जे बलिदान दिलं आहे ते बलिदान व्यर्थ जाऊ नये अशी मी असणारा विनंती करतो. लिंगायत समाजातर्फेसुद्धा या पाठिंब्याला या आंदोलनाला पाठिंबा आहे असं जाहीर करतो. फत्तेपूरच्या आरक्षण मागणीसाठी या बंदला पाठिंबा देण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाजाचे समाजबांधव, सर्व सकल मराठा समाज, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व समाजाचे कार्यकर्ते यांचं प्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो की या बंदसाठी सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली. मी प्रथमदा या फत्तेपूर शहरामध्ये या बंदला प्रतिसाद देण्यासाठी या फत्तेपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी या बंदला 100% या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. मित्र, गेल्या अनेक वर्षापासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चे निघत असताना या मोर्चे हे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्राने, या देशाने आणि या जगाने या मोर्चांची दखल घ्यावी असे जे असे शांतताप्रिय मोर्चे या समाजबांधवांनी या महाराष्ट्रामध्ये काढलेत. या मोर्चामध्ये कुठेही गालबोट लागलेली नाही, कुणीही एखाद्या व्यापाऱ्याला त्रास झाला नाही, कुठे जर ॲम्ब्युलन्स आली असेल तर तिला रस्ता काढून दिला, कुठेही अनुचित प्रकार या मोर्चामध्ये घडलेला नाही. स्वच्छता राखण्यात आली,
याचा उद्देश, या समाज बांधवांचा उद्देश असा होता की आम्हाला लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तसं घटनेमध्ये प्रावधान आहे. याच्यामध्ये अनेक समाजांना आरक्षण अपेक्षित आहे. त्यामध्ये सरांनी सांगितलं, बबलू भाऊंनी सांगितलं, दिनेश शर्मांनी सांगितलं, कोळंबे सरांनी सुद्धा सांगितलं. अनेक समाजांचं आरक्षण या सरकार दरबारी प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाचं सुद्धा आरक्षण प्रलंबित आहे. घटनेमध्ये प्रावधान असतानाही या ठिकाणी सरकार वेळकाढूपणा करत आहे. याला जबाबदार जे सरकार युतीचं आहे त्याला मी जबाबदार धरत नाही. ही मागणी बऱ्याच वर्षापासून आहे. त्याला आघाडीचं सरकारसुद्धा जबाबदार आहे. आघाडीचं सरकारसुद्धा या महाराष्ट्रामध्ये होतं, परंतु कोणत्याही शासनाने या समाजाची दखल घेतलेली नाही. म्हणून या मोर्चाचं रूपांतर आता बदलत चाललेलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी जनसमाधी घेतली, खरं तर शहीद झालेत. त्यांनी या समाजासाठी त्यांचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांचं बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाणार नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी जे चुकीचं विधान केलं त्या चुकीच्या विधानामुळे हे आरक्षण पेटलेलं आहे. महाराष्ट्र याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्र याच्यामध्ये सर्व समाज पुन्हा गोविंदाने आणि एकोप्याने राहतात. या सर्व समाजामध्ये संतांची भूमी या महाराष्ट्राला म्हटली गेलेली आहे आणि या संतांनी आपल्याला एक थोर शिकवण दिलेली आहे की शांततेच्या मार्गानं जगावं. परंतु खरोखर आहे की मराठा समाज हा एक शेतकरी, शेतीत काबाळ कष्ट करून आपलं कुटुंब चालवावं. 10 एकरची 5 एकर होते, 5 एकरची कुटुंबाच्या माध्यमातून 2 एकरवर येते आणि याच्यावर सर्व कुटुंब चालवावं हा एक मोठा उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे आर्थिक पद्धतीने विचार करायचा तर त्यामध्ये समाज आज हा आर्थिक परिस्थितीमध्ये खालावलेला आपल्याला दिसतो. आज जर विचार केला तर मराठा समाजामध्ये शेती हा एक प्रमुख उद्योग आहे, परंतु शेतीवर पोट भरणं हे आपल्या सर्वांना आज कळतं की शेतीवर कशा पद्धतीने पोट भरलं जातं ते आज शक्य नाही. म्हणून आज समाजालाही या ठिकाणी जाणीव झालेली आहे की आपला समाजसुद्धा आर्थिक बाबतीमध्ये आज मागासलेपणामध्ये आलेला आहे. तर त्याचं हे दूर करण्यासाठी, त्यासाठी आरक्षण आणि नोकऱ्या ह्या मिळवणं गरजेचं आहे. तर नोकरी मिळवण्यासाठी आरक्षण हा एक मुद्दा आहे. शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षणाची अत्यंत निकडीची गरज आहे. म्हणून आरक्षण मिळावं ही आम्ही या गोष्टीला या ठिकाणी पाठिंबा देतो आहे की या समाजाला खरोखर आज या गोष्टीची गरज आहे आणि ते लवकरात लवकर मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि समर्थनात आयोजित केलेल्या बंदच्या निमित्तानं उपस्थित सर्व समाज बांधवांनो, मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे, कित्येक वर्षापासून हा समाज बहुसंख्य असताना सुद्धा अगदी संवैधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने, विनयशीलतेने आपली मागणी मान्य करण्यासाठी धडपडतो आहे. पण शासनाचा सुस्तपणा एवढा वाढून गेला की काकासाहेब शिंदेसारख्या तरुण युवकाला जलसमाधी घ्यावी लागली. या आमच्या तरुण मावळ्याला पहिल्या प्रथम या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा या मराठा आरक्षणाला जाहीर संपूर्ण समर्थन आहे असंही या ठिकाणी जाहीर करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 340 या देशातल्या प्रत्येक समूहाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं पाहिजे अशी तरतूद असताना सुद्धा राज्यकर्त्यांनी आजपर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी आमचा मराठा समाज जो एकेकाळी मोठा शेती कसत होता
त्या शेतीचं रूपांतर अल्प शेतीमध्ये झालं, बेरोजगारीमध्ये झालं, समाजामध्ये दारिद्र्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते, दारिद्र्यता वाढलेली आहे. अशा अवस्थेमध्ये या समाजाच्या उत्थानासाठी या समाजाला आरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. मित्रहो, शोकांतिका आहे या महाराष्ट्राची की ज्या राजर्षी शाहू महाराजांनी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीला आरक्षण पहिल्यांदा इतिहासामध्ये दिलं, आज त्या शाहू महाराजांच्या समाजाला रस्त्यावर येऊन आरक्षण मागावं लागतंय, ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून इथल्या राज्यकर्त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मागी लावून या मोठ्या समूहाला आरक्षण देऊन त्याच्या अडीअडचणी दूर होतील. या समाजाच्या अडीअडचणी दूर होणे म्हणजेच या देशाची प्रगती होणे, या देशाच्या बलशाली होण्यामध्ये हातभार लावण्याचा तो प्रकार होईल. म्हणून या ठिकाणी या आरक्षणाला मी वैयक्तिक जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेचं समर्थन आदरणीय आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आधी दिलेलंच आहे, पण या स्थानिक स्तरावर सुद्धा आम्ही आमचं जाहीर समर्थन व्यक्त करतो. मित्रांनो, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही खूप जुनी आहे. त्यासाठी तब्बल 58 मोर्चे आपण शांततेत मुकमोर्चाच्या माध्यमातून इथं सरकारला आपण त्याची जाणीव करून दिली की आम्हाला आरक्षण हवं आहे, पण 58 मुकमोर्चे काढल्यानंतर सुद्धा या सरकारला जाग आलेली नाही आहे. त्यानंतर यामागे पार्श्वभूमी पाहून घेण्या पार्श्वभूमी जर या मराठा मुकमोर्चाची पाहण्याचा आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येते की पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या सदन असलेला मराठा समाज हा दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे होत गेले, लोकसंख्या वाढत गेली, त्या प्रमाणात त्यामध्ये आर्थिक मागासले पण येत गेलं आणि त्यामुळे त्याला आरक्षणाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. जी आरक्षणाची मागणी आहे ती मराठा समाजाने आज केली नाही आहे, ती बऱ्याच दिवसांपासून आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये 340 कलमाचा अंतर्भाव केलेला होता, पण दुर्दैवाने त्यावेळेस तत्कालीन राज्यकर्त्यांच्या काही कुरघोडीमुळे ते आरक्षण त्यावेळेस मिळू शकलं नाही. आज त्याची प्रकर्षाने जाणीव होते. मराठा समाजाला ही जर आज आरक्षणाची पूर्ती आज जर केली गेली नाही तर ते घ्यायचं कसं आरक्षण, याचं चांगल्या प्रकारे ज्ञान हे मराठा समाजाजवळ चांगल्या प्रकारे आहे. मराठा समाज महाराष्ट्रातला मराठा म्हटल्यानंतर हा फक्त एक मराठा समाज नाही आहे, यात 18 पगड जाती आल्या, 12 बलुतेदार आले, सगळे आलेत. त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांच्या प्रमाणामध्ये आरक्षण हे मिळालेच गेलं पाहिजे आणि त्या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. सरकारने जी 70,000 मेगा भरती काढलेली आहे त्यामध्ये या मराठा समाजाला डावलण्याचं खूप मोठं षडयंत्र रचल्या जात आहे. हा प्रकार जर आपल्याला हाणून पाडायचा आहे तर आरक्षणाची मागणी ही आपली आत्ताच पत्रात पाडून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारला अध्यादेश काढता येतो, पण तरीसुद्धा सरकार अध्यादेश हे काढत नाही आहे. पण सरकारला मी याच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून, ठोक मोर्चा म्हणतो मी, मुकमोर्चा नाही, ठोक मोर्चाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही जसा मुकमोर्चा काढू शकतो त्याप्रमाणे आमच्या बापांनी आम्हाला गनिमी कावा आणि सुलतान डवा दोघंही शिकवलेले आहेत. तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही आरक्षण तुम्ही काय देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय जाणारच नाही. अरे आम्ही एवढ्या मोठ्या सुलतानशाहीला इथं नमवलं, त्यांची कबर सुद्धा इथंच गाडली. तुम्हाला सांगू इच्छितो आमचे जेवढे सवंगडी आहेत पुण्या गोविंदाने, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय, याच्यामध्ये विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका. तात्काळ आमची आरक्षणाची मागणी पूर्ण करा आणि अध्यादेश काढा. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून मी एवढंच सरकारला विनंती करतो की आता समाजाचा अंत पाहू नका आणि अजून रस्त्यावरची पुढचं जे पर्याय आहे ते आम्हाला निवडून देऊ नका. ओम शांती. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.